मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। तालुक्यात उद्भवलेल्या भीषण दुष्काळ संदर्भात राज्य शासन कुठल्याही प्रकारचा विचार या ठिकाणी केले गेले नाही म्हणून गेली 15 दिवसापूर्वी आम्ही लाक्षणिक उपोषण, रस्ता रोको आंदोलन या सर्व गोष्टी सरकारला निदर्शनास आणलं तरीसुद्धा या ठिकाणी त्यांनी आमची दाद घेतलेली नाही आणि जिल्हा प्रशासनानंसुद्धा या तालुक्यासाठी या तालुक्याचा भीषण दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या ज्या सवलती आहेत त्या सवलती जाहीर करण्याबाबत आम्ही अनेक वेळा विनंती केली तरी त्याला शासनानं दखल घेतली नाही म्हणून आज पासून 3 दिवस सलग चक्री उपोषण आंदोलन या ठिकाणी अप्पर तहसीलदार संघ येथे आपण करत आहोत। पश्चिम भागात काही ठिकाणी म्हैसाळचं पाणी आवर्तन चालू होईल आणि तिथला प्रश्न मिटेल परंतु जतच्या पूर्व भागातील या सीमावाशी कन्नड भागातील लोकांना अत्यंत हलाखीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। जनावरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही आणि अशा परिस्थितीत शेतकरी कसा जगतोय। खरीपाची पेरणी या ठिकाणी झालेली नाही याबद्दल शासनाला लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी माननीय आमदार विक्रमदादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि हा आंदोलन आज या ठिकाणी शांततेने पार पडलेलं आहे। परंतु यापुढं शासनानं योग्य वेळी दखल घेतली नाहीतर याचा तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल, त्याचं होणाऱ्या नुकसानी शासनच जबाबदार राहील असं या ठिकाणी मी व्यक्त करतो। आणि ह्या भागातील लोकांना तुपची बंगलेश्वर योजनेच्या करारानं संयुक्त करारानं पाणी दिलं तर बरं, नसेल तर ह्या भागातील लोकांना कर्नाटकात जाण्यासाठी राज्य शासनानं अनुमती द्यावी कारण कर्नाटक शासन तयार आहे हे भागात घेऊन हा भाग सुजलाम सुफलाम आम्ही तुमची बंगलेश्वर योजनेतनं करू असं आश्वासन तुमच्या आमदारांना त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे ह्या भागातील लोक कर्नाटकात जायला इच्छुक आहेत आणि उद्यापासून सकाळी 10 पासून 4 पर्यंत आंदोलन चालू राहील असं मी या ठिकाणी जाहीर करतो। मध्ये जाणारा जिल्हा परिषद गट आणि चंडीगढ या भागातील लोकांनी उपस्थित राहायचं आहे आणि तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते रोज या ठिकाणी उपस्थित राहतील। राज्यातमधील सर्व नगरसेवक आणि पक्षाचे प्रमुख सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहतील असं मी जाहीर बोलतो। जत तालुक्यामध्ये भीषण दुष्काळ पडल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं 24, 25, 26, 3 दिवसाचं लाक्षिक उपोषण आंदोलन नियोजन आहे। त्यांना आजचा 24 तारीख सोमवारचा दिवस आज दिवसभर एक उपोषण सुरू आहे। अत्यंत दिवसभर चांगल्या शांततेनं उपोषण झालेलं आहे। आमच्या मागण्या आहेत की फार भीषण दुष्काळ असल्यामुळे पाणी टंचाई, जनावरांना चारा, त्याचबरोबर म्हैसाळचं विस्तारित योजनेचं काम लवकर व्हावं, त्याचबरोबर कर्नाटकातून तुपची बंगलेश्वरचं पाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारनं करार करून लवकरात लवकर पाणी या ठिकाणी पूर्व भागाला द्यावं अशा ह्या शेतकऱ्याच्या मागणी असल्यामुळं हे आंदोलन केलेलं आहे। उद्यासुद्धा 1 दिवसाचं जाडरा बोलात गट आणि मुसंडी पंचायत समिती गण, त्याचबरोबर परवा दिवशी बुधवारी जाडर बोबलात आणि गिरगाव उमदी आणि गिरगाव पंचायत समिती गण असं आंदोलन नियोजित आहे। ओके।